या हे सॉफ्ट शेल चिंबुऱ्या तुम्ही बघू शकताय। आता यांना सॉफ्ट शेल का बोलतात ते तुम्हाला मी एकदा दाखवते। मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजकाल ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप कमेंट्स बघायला भेटतात, तर त्या कमेंट असे असतात का, अश्विन दादा, स्नेहा वहिनी, आम्हाला ना एक सॉफ्ट शेल चिंबोऱ्यांची रेसिपी दाखवा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील सॉफ्ट शेल चिंबोऱ्यांची रेसिपी, आणि ह्या चिंबोऱ्या आपण कुठून घेणार आहोत ही सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर आपण आपल्या लोकेशनवरती आलोच चिंबोऱ्या घ्यायला। तर चला मित्रांनो, इथे काका आहेत, शंकर काका, आणि बुवा नावानी फेमस आहे, तर त्यांच्यासोबत तुमचा इंट्रो करतोय। त्यांच्याजवळच ह्या चिंबोऱ्या भेटतात, आणि यांच्याजवळ ना खंडीच्या चिंबोऱ्या सुद्धा भेटतात। तर मित्रांनो, हे आहेत शंकर काका आणि हे बुवा नावानी फेमस आहेत। यांचं दिवसभरचं काम म्हणजे हे काय करतात, दिवसभर खाडीमध्ये जातात, चिंबोऱ्या खणतात, आणि चिंबोऱ्या खणून झाल्यावरती हे दुपारच्या टायमिंगला वाशी गावातला टोल नाका आहे, त्या टोल नाक्याच्या थोड्याशा पुढे यांचा ना स्टॉल आहे। त्या स्टॉलवर ना येणारे जाणारे प्रवासी असतात, त्यांना चिंबोऱ्या विकतात। आणि आपण आज ज्या सॉफ्ट शेलच्या चिंबोऱ्या घेणार आहोत ते यांच्याजवळूनच घेणार आहोत। मला माहीत आहे ही व्हिडिओ बघितल्यावरती खूप जणं कमेंट करतील आम्हालाही विकत घ्यायचं आहे, तर स्क्रीनवरती तुम्हाला हा काकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करूनसुद्धा यांच्याजवळून तुम्ही चिंबोऱ्या विकत घेऊन जाऊ शकता। आणि यांचं चिंबोऱ्या विकण्याचं टायमिंग आहे हे दुपारी हवेला 2:30 येतात आणि संध्याकाळपर्यंत हे चिंबोऱ्या विकत असतात। जर तुम्हाला चिंबोऱ्या हव्या असतील तर 1 ते 2 दिवस अगोदर तुम्हाला यांना कॉल करून सांगावं लागेल। तर मित्रांनो, आपण हा व्हॉइस ओव्हर का करतो, कारण खूप क्राऊड आहे, हवेवरती खूप गाड्या चालतात, म्हणून आपण हा व्हॉइस ओव्हर केला आहे। तर चला आता जाऊया आपण घरी। तर मित्रांनो, आता आपण घरी आहोत आणि आपण आणल्यात सॉफ्ट काय सॉफ्ट शेल क्रॅब। हा, तर चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि आपण ना त्या 300 रुपयाचे आणलेले आहेत। आपण तिथे का नाही बोललो, कारण तिथे आवाज ना खूप येत होता गाड्यांचा, त्याच्यामुळे तिथे आपण जास्त रेकॉर्ड नाही केला। तर आता आम्ही 300 रुपयाच्या चिंबोऱ्या ज्या आणल्यात त्या तुम्हाला मी दाखवतो। त्याला आमच्या इकडे ना बोधी चिंबोऱ्या असं बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात सॉफ्ट शेल चिंबोरीला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। तर चला आता तुम्हाला ते चिंबोरे दाखवते। मग स्नेहा, तू आपल्या एकदा व्ह्यूअर्सला सांगू शकतेस आज तू कोणती रेसिपी दाखवणार आहे? तर आज मी दाखवणार सॉफ्ट शेल क्रॅब सँडविच। एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खायला पण एकदम टेस्टी होणार, पण खायला खूप टेस्टी लागते। आणि याची चव तुम्हाला मी अगोदरच सांगतोय, या चिंबोऱ्यांची चव ना ऑमलेट सारखी लागते, अंडा फ्राय आपण जेव्हा करतो ना सेम तशीच चव लागते। तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता तुम्हाला आम्ही दाखवतो सॉफ्ट शेल चिंबोऱ्या कशा असतात। तर हे बघा मित्रांनो, या आहेत सॉफ्ट शेल चिंबोऱ्या, तुम्ही बघू शकताय। आता यांना सॉफ्ट शेल का बोलतात ते तुम्हाला मी एकदा दाखवते। तर हे बघा, यांची जी कवटी आहे ही वरची पूर्ण म्हणजे ही आहे ना, हे बघा जिवंत आहेत, पण चावणार नाही अजिबात, जरी चावली ना तरी काहीच होणार नाही आपल्याला। हे बघा, कारण हे वरची त्याचे शिंगडे आहेत ना, हे बघा निघायला लागेल, एवढे नरम आहेत ना खरंच, एकदम म्हणजे असं हवा फुग्यामध्ये कशी भरतो आपण बलूनमध्ये तसं नरम नरम वाटते मला। बघा आता इथे पण दिसेल, हे बघा म्हणजे पूर्ण नरम आहेत। याला आमच्याकडे ना बोधी चिंबोरा बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात या चिंबोऱ्यांना नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आता ना आपण या चिंबोऱ्या साफ करूया। तर हे बघा, ही चिंबोरी आहे, आपल्याला हे शिंगडे घ्यायचे आहेत आणि याच्यातला हा पार्ट आपल्याला काढायचा आहे। चिंबोरी बघा भरलेली आहे मित्रांनो, आणि या चिंबोऱ्या भरलेल्याच असतात। टोटल आपल्याला 9 चिंबोऱ्या दिलेल्या आहेत, बाकी आम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत, जेवढे रेसिपीला हवेत तेवढेच घेतलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, चिंबोरे मस्तपैकी आता आपण साफ केलेले आहेत। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल ना मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। 1 लाख यूट्यूब फॅमिलीच्या खूप जवळ पोहोचलो आहोत, लवकरात लवकर आपली 1 लाख यूट्यूब फॅमिली कम्प्लीट करा। मग स्नेहा, तू आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकतेस या रेसिपीला किती टाइम लागणार आहे? अर्धा तास लागेल कमीत कमी, अर्ध्या तासात बनणार आहे सॉफ्ट शेल चिंबोऱ्यांची रेसिपी। तर चला मित्रांनो कंटिन्यू। सॉफ्ट शेल क्रॅब सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चिंबोऱ्यांना फ्राय करायला लागेल। तर फ्राय करण्यासाठी इथे मी काय काय इन्ग्रेडियंट घेतले ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता, मी बेसन घेतलेलं आहे 4 चमचा, 2 चमचे घेतले तांदळाचं पीठ, 1 चमचा घेतले स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला, मीठ घेतलं आहे चवीनुसार, धना पावडर घेतला 1 चमचा, इथे मी घेतलं आहे आला लसूणचा पेस्ट, काळी मिरी घेतली थोडीशी, कोथिंबीर घेतलं आहे, आणि थोडंसं पाणी घेऊया आपण। आता सर्व इन्ग्रेडियंट आपण मिक्स करणार आहोत। तर चला मित्रांनो कंटिन्यू।
जसं तेल गरम झालं की आपण मग आपले चिंबोरे घेऊया आणि जे आपण हे बनवलेले एकत्र करून सर्व इंग्रेडिएंट तर इथे काय करणार आहे मी तेल गरम झालं ना की आपले जे सॉफ्ट शेल क्रॅब आहेत याच्यात मिक्स करणार आहे आणि नंतर डीप फ्राई करून घेणार आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू बघा मित्रांनो स्नेहाने मस्तपैकी आता दोन शेल क्रॅब टाकलेले आहेत कढाईमध्ये आणि सुगंध आहा लजीज एक नंबर मग स्नेहा तू आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकतेस असे आलटी पलटी किती वेळेत करायचे आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं करायचे आपल्याला आलटी पलटी म्हणजे फ्राई करायचं 7 ते 8 मिनिटं 7 ते 8 मिनिटानंतर आपण बाहेर काढायचं आताही झालेले आहेत का हे बघा इसे कहते खाना एक नंबर तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा दोन तर झालेले आहेत आणखीन दोन राहिले आहेत त्या पटापट डीप फ्राई करून घेऊया हे बघा सॉफ्ट शेल चिंबोरे झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी काय सांगू तुम्हाला एकदम ना क्रिस्पी दिसतात हे बघा काय भारी फ्राय केलेले आहेत स्नेहाने हो सानू ये खाणार ना सानूला पण खूप आवडतात ये सानू इथे आणि आता सानू पण आलेले आहे सानू सर्वात पहिले काय तू टेस्ट करून दाखवणार शिंगरा ओके खाऊन दाखव असंच डायरेक्ट खायचं त्याला काही नाही ते तोंडाला लागणार नाही कसं लागतंय मस्त लागते ना तर हे बघा मित्रांनो चला आता मी पण तुम्हाला एकदा दाखवतोय आपण ना ही रेसिपी सँडविचची तुम्हाला दाखवली सॉफ्ट शेल क्रॅब सँडविच तर सर्वात अगोदर आपण सँडविच बनवण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा मी क्रॅब दाखवतोय किती मस्त झाले बघा तुम्ही डायरेक्टली हे खाऊ शकताय कारण याला आपण बेसन वगैरे लावलेलं आहे लाजवाब अंडा आपण फ्राय करतो ना मित्रांनो सेम तशीच चव ना आणि तुम्ही ना याला डायरेक्टली सुद्धा खाऊ शकताय कसं आलंय मस्त ना अप्रतिम मित्रांनो अप्रतिम काय भारी झालं आहे तर चला आता मित्रांनो कंटिन्यू रहा आता तुम्हाला ना आम्ही सँडविच बनवून दाखवतो तर तुम्ही बघू शकता सँडविचसाठी मस्त मी स्नेहाने इथे टॅमॅटो कापून ठेवलं आहे स्टाईलमध्ये आणि इथे तुम्ही कांदा बघताय आणि आपण इथे मेयोनीज ना आणि सॉस टोमॅटो कॅचअप घेतलेलं आहे तर हे बघा मित्रांनो फायनली सँडविच आपण बनवलेलं आहे मस्तपैकी क्रॅब पण राहिलेला आहे एकदम पद्धतशीर ना तर चला या सँडविच खायला मस्तपैकी आता खाऊन घेऊया सानू नंतर खाणार आहे ती सांगते पहिले मी शिंगरे खाणार आहे या सँडविच खायला पूर्ण रेसिपी दाखवली मित्रांनो नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल अप्रतिम झालं मित्रांनो हा 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 हा
मला माहित आहे अशी चिंबुरी ना तुम्हाला लवकर मार्केटमध्ये भेटणार नाही। जर तुम्हाला ही चिंबुरी पाहिजे असेल तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्हाला 4 ते 5 दिवस अगोदर सांगायला लागेल ना स्नेहा, कारण आम्ही खूप दिवस पाठी लागलेलो तेव्हा आम्हाला मिळालेली आहे चिंबुरी। आपण पैसे दिलेले आहेत, 300 रुपये दिले या चिंबुऱ्यांचे। अप्रतिम झाला मित्रांनो, नक्की एकदा ट्राय करा। तर चला मित्रांनो, मस्तपैकी स्नेहाने आता आपल्याला सॉफ्ट शेल चिंबुऱ्यांचे सँडविच बनवून दिलेत, आम्ही मस्तपैकी आता दोघे जण खाऊन घेतो। स्नेहाला उपवास आहे म्हणून स्नेहाने खाल्ला नाही। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।